केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकवर संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात शनिवारीपासून सिंगल यूज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्लास्टिक बंदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांना व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिंगल यूज प्लास्टिक बंदीवर कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे रायगड जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी व्ही व्ही किल्लेदार, सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विदाते, क्षेत्रीय अधिकारी ए एस लोहिया, योगेश देशमुख, मीना पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड, सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता विभागातील अधिकारी, पनवेल, कळंबोली, कामोठे येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यशाळेत नवीन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात शनिवारीपासून सिंगल यूज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून व्यापारी वर्गासाठी प्रबोधनपर मार्गदर्शक माहितीपट दाखविण्यात आला. तसेच सिंगल यूज प्लॅस्टिक बंदी कायद्याविषयी माहिती सांगण्यात आली. सिंगल यूज प्लॅस्टिकमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो हे सांगण्यात आले असून तसेच व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरासन करण्यात आले.